नमस्कार मंडळी, आज आपण एकदम चटपटीत आणि चमचमीत कारल्याची भाजी बनवत आहोत आणि अशाच मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकाल काय मस्त भाजी दिसते. सगळ्यात आधी सुरुवातीला चिंच घ्यायची एका बाउलमध्ये. जितकी चिंच आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा, पाणी घालायचं, अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता कारलं घ्यायचं. कुठलीही फळभाजी असो रस्त्यावर असते उघडी, त्यामुळे ती कायम आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. देठाकडचा मुळाकडचा पोर्शन कट करून झाला की हा जो मधला बियांकडचा गर आणि तो पोर्शन आहे हा मी कट करून घेते. यामध्ये सगळ्यात जास्त कडवटपणा असतो, पण तुम्हाला चालत असेल, आवडत असेल तर ठेवला, तरी काहीच हरकत नाही. आता हा गराकडचा भाग कट केला की कारल्याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे. भन्नाट दिसते. आता हे काप आपले छानपैकी कट करून झालेले आहेत. तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, 2 चमचे तेल. यामध्ये जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे, खमंग फोडणी बसली की पदार्थ खमंग होतोच. यामध्ये जाईल आता जिरं, हिंग आणि कढीपत्ता. हे फोडणी व्यवस्थित मिक्स करूयात. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आणि कांदा तुम्ही इथे बघू शकाल छान असा परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात आपलेच मसाले. मधुराज रेसिपीचे मसाले अमेझॉनवर अवेलेबल आहेत. 9136822224 या नंबरवर व्हॉट्सअप केलं तिथेही उपलब्ध आहेत. एकदा जरूर ट्राय करा. आणि मसाले घालून झाले की हे मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर परतून घेऊयात. आता हे मसाले छान परतून झाले, मस्त असाना खमंग सुवास तरवळायला सुरुवात होते. आता यामध्ये घालूयात कारल्याच्या काचऱ्या ज्या आपण आधी करून घेतलेल्या आहेत. आणि यावर आहे ना थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, कारल्यातलं जे ओलावा आहे, मॉइश्चर आहे, ते रिलीज होतं आणि कारल्याच्याच रसामध्ये ही भाजी मस्तपैकी शिजवून तयार होते. आणि आता हे मसाल्यांचं छान असं कोटिंग झालं की यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे मी पाणी घालते, पाण्याचा वापर करते. नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं पाणी मी घालते म्हणजे कारल्याला आणखी पाणी सुटेल. आता झाकण ठेवून वाफेवरच हे कारलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि आधेमध्ये ना झाकण काढून 2-3 मिनिटांनी चेक करणं गरजेचं आहे, नाहीतर कारलं ना तव्याला चिकटू शकतं. आता इथे 10 मिनिटं कारलं मी शिजवलेलं आहे. मस्त खमंग असा सुवास दरवळलेला आहे आणि भन्नाट दिसतंय कारलं ऑलरेडी. असंच तुम्ही खाल्लं तरी काही हरकत नाही. पण हे जे चिंच गूळ आपण भिजवून घेतलं होतं याचा कोळ काढून घ्यायचा. हा कोळ घालायचा, 2 ते 3 चमचे हा कोळ गेला पाहिजे. त्याची चव छान येते, आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी ही कारल्याची भाजी होते. हे झालं की यामध्ये घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1-3 ते 4 चमचे. कूट नसेल घालायचं, त्याला ओल्या नारळाचा चव घातला तरी ही भाजी भन्नाट लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 मिनिटं हे एकत्र शिजवून घ्यायचं आणि ऑलरेडी ही भाजी खमंग दिसते. आणि इथे आपली चटपटीत अशी डब्याला देण्यासाठी कारल्याची भाजी कारल्याच्या काचऱ्या बनवून तयार आहेत. भन्नाट दिसतात. आणि तुम्ही हे चपातीबरोबर खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा. आणि अशाच मस्त चमचमीत रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.